त्याच्या नजरेत बघा, काहीतरी वेगळं नाहीये त्याच्या नजरेत. हो बिचारा गरीब आहे. नाही हो, ही फक्त केविलवाणी नजर नाहीये, त्याच्या नजरेत ना वेगळंच काहीतरी आहे. हे बघ, तो ना आईकडे बघतोय, फक्त आईकडे बघतोय, एक टक बघतोय. आपण त्याच्या बाजूला आहोत पण तो आपल्याकडे बघत नाहीये, फक्त आईकडे बघतोय. आणि तो असा इमोशनल का झालाय? म्हणजे त्याच्या नजरेत ना, त्याच्या नजरेत वेगळंच काहीतरी आहे. आणि कदाचित ते आईच्याही लक्षात आलंय, म्हणून ती इतकी अस्वस्थ झाली असेल. विषय असा आहे ना की परिस्थितीमुळे गांजलेल्या माणसाची नजर आपल्याला अस्वस्थ करतेच. आई सुद्धा खूप हळवी आहे हो, हे बघूनच तिला जास्त त्रास झाला असेल. असेल माहित नाही, पण तरी आता ना तुम्ही जास्त विचार करत बसू नका. चला जेवायला या, या लवकर, आईला पण बोलवते मी. राज, खूप दमली आहेस का? असं का विचारतोस तू? आपण घरी आल्यापासून तू अशी वेगळीच वागतेस. असं काही नाहीये, खर तर म्हणजे थोडी थकली आहे. त्यात तो समोर ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून जरा अस्वस्थ वाटत आहे. एवढंच नक्की? एवढंच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.